इथे मी मशरूम चिरून धुवून घेतलेले आहेत त्याला थोडंसं एक चमचा मीठ लावलेलं आहे त्याचबरोबर आता हे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे हे आता छान मिक्स करून घेणार आहे हे जेंटली असं हाताने मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर हे थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपण बॅटर बनवायला घेऊ बॅटर बनवण्यासाठी दुसऱ्या एका बोलमध्ये मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता पाव कप कॉर्नफ्लॉवर घालत आहे तुम्ही याऐवजी मैदासुद्धा वापर करू शकता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे दोन चमचे कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे पावडर दहा बारा कढीपत्ता बारीक चिरून घातलेले आहेत त्याचबरोबर चार चमचे दही घेतलेले हे दही फेटून घेतलेलं आहे आता, आता हे एकदा मिक्स करून त्यामध्ये मी मीठ घालणार आहे मग अशी मशरूमला सेपरेट मीठ लावलेलं आहे आता हे फक्त बॅटरपुरतं मीठ ॲड करायचं आहे हे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे यामध्ये एक चमचा गरम तेल घातलेला आहे यामुळे क्रिस्पी होतात आता लागेल तशा पाण्याचा वापर करून हे मी बॅटर बनवणार आहे खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे एकदम लागेल तशा पाण्याचा वापर करून बॅटर बनवायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात गुठळ्या अजिबात होता कामा नये इथं असा विस्करचा वापर करून गुठळ्या मोडून घेऊ शकता अशा प्रकारे बॅटर आपलं परफेक्ट तयार आहे आता यामध्ये मगाशी जे मशरूम ठेवले होते ते आपण सगळे यामध्ये ॲड करायचे आहेत आणि जेंटली हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करताना चमच्याचा वापर केला तर ते मोडू शकतात त्यामुळे हाताने जेंटली मिक्स करायचे आहेत हे आता तळण्यासाठी तयार आहेत आता मी गॅसवर ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण हे सगळे ला फ्राय करून घेऊया हे तळत असताना मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायचं आहे स्लो फ्लेमवर ठेवलं तर मशरूममधलं पाणी बाहेर यायला लागतं त्याच्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायचं आहे खूप जास्त वेळ हे तळायला लागत नाही अशा प्रकारे आता छान क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही हे डबल फ्राय करू शकता डबल फ्राय करताना सुरुवातीला एकदा तळून झाल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा कडकडीत तेलात घालायचे पण तसेही सिंगल फ्राय केले तरीही कडक कुरकुरीत झालेलेच आहेत कारण आपण ह्याच्या तांदळाचा वापर केलेला आहे आता ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे त्यासाठी एका पॅनमध्ये मी दोन ते ती तीन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये पंधरा वीस लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून त्याचबरोबर दहा बारा कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता भरपूर घालायचा आहे हे एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे खूप जास्त लाल करायचं नाही आहे आता यामध्ये आपण जे तळलेले मशरूम होते ते सगळे ॲड करायचे आहे हे हाय फ्लेमवरच करायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही फक्त एकदा स्टर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मशरूम सिक्स्टी फाय सर्विंगसाठी तयार आहे